नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसापासून जे मुलं प्रतीक्षा पाहत होते तलाठी भरतीची, तर या तलाठी भरतीच्या जाहिरातीचं प्रारूप जे आहे तर ते नुकतेच प्रकाशित झालेले आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला या संपूर्ण पदभरती प्रक्रिये कशा पद्धतीने होणार आहे याच्याविषयीची माहिती मिळणार आहे। तर बघूया ही जाहिरात कशा पद्धतीची असणार आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी जी गट क संवर्गातील आहे याच्या 4625 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि ही परीक्षा 36 जिल्हा केंद्रावर होणार आहे आणि ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन होणार आहे। ओके, तर ही ऑनलाईन होणार आहे इथं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि ही परीक्षा TCS मार्फत आयोजित करण्यात येणार आहे। याच्यासाठीचा पगार हा 25,500 ते 81,100 इतका असणार आहे। विभाग असणार आहे महसूल व वन विभाग आणि संवर्ग तलाठी गट क। परीक्षा कधी होणार आहे यांनी स्पष्ट सांगितलेले की 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या दरम्यानची आहे। तर त्या परीक्षा राबविल्या जाणार आहेत। परीक्षा जिल्हा पूर्ण राज्यात एकच होणार आहे, परंतु तुम्हाला जिल्हानिहाय फॉर्म भरायचे आहेत। ही जाहिरात तुम्हाला कुठं बघायला मिळणार आहे तर यांनी लिंक दिलेली आहे myBhoomi.gov.in इथं तुम्हाला जे आहे तर ही जाहिरात जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा दिसणार आहे। आता फक्त त्याचा प्रारूप आलेला आहे, त्याचा ड्राफ्ट आलेला आहे। ओके, बाकी संपूर्ण माहिती त्याची लवकरच येणार आहे। परंतु याच्यातून आपल्याला हे तर कळून गेलं की शासन स्तरावर तलाठी भरतीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या फार जोरदार पद्धतीने चालू आहेत। आणखी काही माहिती बघूया। हो, NCL संदर्भात महत्वाची माहिती बघायची आहे। तर जे कोणी ओपनचे कॅन्डिडेट असतील, ओपन SC ST यांच्यासाठी NCL लागणार नाही, परंतु OBC साठी NCL हे मात्र लागणार आहे। लक्षात ठेवा, इथं स्पष्ट म्हटलेलं आहे। अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, म्हणजे ओबीसी महिलांसाठी आवश्यक आहे, ओपन SC ST EWS साठी देखील आवश्यक नाही, कारण की EWS हे NCL नंतरच निघत असतं। म्हणून ज्यांना NCL काढलं आहे तरच ते EWL काढू शकतात। महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेची लवकरच होणार आहे आणि या कमी वेळात जास्तीत जास्त तयारी करून घेण्यासाठी तुम्हाला दर्जेदार चालू घडामोडी तुमच्याजवळ असणं गरजेचे आहे। तेच तुम्हाला वन लाइनर स्वरूपात आपण प्रोव्हाइड करून देत आहोत, ते फक्त 99 रुपयामध्ये। अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात। नंबर आहे 84211503 54, किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकतात Prayag Education 1 या हँडलवर, किंवा हे आपलं ऍप आहे, हा QR कोड स्कॅन करून आपलं ऍप डाउनलोड करा। तिथं तुम्हाला हा चालू घडामोडींचा कोर्स मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व PDF मिळणार आहेत की ज्या तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्वाच्या असणार आहे। त्यांच्या प्रिंट देखील काढू शकतात, मोबाईलमध्ये डाउनलोड देखील करू शकतात। तर आजच या PDF घ्या आणि आपली तयारी दर्जेदार करा। पुढे माहिती बघूया, हे सगळे आरक्षणाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे। बघा, इथं हा एक पॉइंट महत्वाचा आहे, हा नोट करून ठेवा तुम्ही। मुलांना काय वाटतं की मी अन्य जिल्ह्यातून देखील फॉर्म भरेल, इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की ही राज्यस्तरातून एकत्रितरित्या राबविली जात असली तरी तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी ही तयार केली जाणार आहे। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र यादी जाहीर करण्यात येईल। उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरिताच विचारात घेतले जातील आणि अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी त्याचा कोणताही संबंध असणार नाही। ओके, पुढे पात्रता देण्यात आलेली आहे। तुमची वयोमर्यादा ही 1 जानेवारी 2023 नुसार कॅल्क्युलेट केली जाणार आहे। इथं बघा, OBC साठी जे आहे तर ते मिनिमम 18 वर्ष आणि 38 वर्ष एवढं दिलेलं आहे। सॉरी, ओपनसाठी 18 ते 38 एवढं दिलेलं आहे, OBC साठी 18 ते 43 असं दिलेलं आहे, आणि बाकीच्या पदांसाठी OBC SC आणि ST हे सर्व पदांसाठी 18 ते 43 याच दरम्यान देण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये शासनाने असं सांगितलेलं आहे की तुम्हाला आणखी 2 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटणार आहे, म्हणजे याच्या 2 वर्ष तुम्हाला आणखी जी आहेत तर ती शिथिल केली जाणार आहेत। ओपनच्या विद्यार्थ्यांना जवळपास 40 वर्षांपर्यंतचे जे ओपनचे विद्यार्थी असतील तर ते या पदासाठी पात्र ठरतील। बघा, इथं खाली स्पष्ट म्हटलेले आहे की कमाल वयोमर्यादाच्या 2 वर्ष शिथिलता दिल्याने वरील नमूद सर्व प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष आणखी शिथिल करण्यात येईल। म्हणजे काय, OBC SC ST चं किती आहे 43 प्लस 2 किती झाले 45, म्हणजे ते 45 वर्षांपर्यंतचं ते ऍप्लिकेशन करू शकतात। त्याच्यानंतर ओपनसाठी मॅक्सिमम किती आहे 38 प्लस 2 किती झाले 40, म्हणजे 40 वर्षांपर्यंतचे जे कोणी उमेदवार असतील तर ते तलाठी भरतीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहेत। ठीक आहे, ही सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। सगळ्यात महत्वाचं कागदपत्र आहे MSCIT चं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा,
जे तुमचं एसएससी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे इंटरनेटवर अवेलेबल आहे. ओके, आता अर्ज प्रक्रिया ही myBhoomi.gov या वेबसाईटवर तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, परीक्षा फी 1000 रुपये असणार आहे ओपन साठी आणि सर्व राखीव प्रवर्गांसाठी आणि ईडब्ल्यूएस साठी ही किती असणार आहे 900 रुपये. ओके, ओबीसी एससी एसटी ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे आणि ओपन साठी किती असणार आहे तर 1000 रुपये असणार आहे. ठीक आहे, पुढे अर्ज सादर करण्याचा कालावधी यांनी दिलेला नाही परंतु यांनी असं सांगितले की जून मध्ये सुरू होईल आणि जुलै मध्ये संपेल. म्हणजे मोस्ट प्रॉबेबली जुलै जूनच्या दुसऱ्या हप्त्यात दुसरा किंवा तिसऱ्या वीक मध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि जुलैच्या फर्स्ट ते सेकंड वीक पर्यंत ही जाहिरात चालणार आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? जूनच्या सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये जाहिरात येईल आणि जुलैच्या फर्स्ट ते सेकंड वीक पर्यंत ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया चालणार आहे. म्हणजेच काय, याच महिन्यात येणार आहे आणि ऑगस्ट मध्ये शोर शॉर्ट ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ही परीक्षा 100% होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे फार कमी कालावधी उरलेला आहे अभ्यासासाठी, म्हणून आत्ताच अभ्यासासाठी लागून जा असं म्हणू नका की हा फक्त प्रारूप आहे. ओके, तर ही होती संपूर्ण माहिती. आणखी तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा, तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण तलाठी भरतीचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, कोणते संदर्भ साहित्य वापरले पाहिजे या संबंधीची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.